एवढं सर कोविड आहे तर टाकून घेतो मी. त्याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे कसं रस्सा माझा एकदम घट्ट घट्ट होईल. गाटा मार मॅडम, दिली नाही ना वहिनी, वापस एकदा पाणी टाकायचं असतं. झाकण द्या ना लगेच, झाकण दिलं शिस्त. ते वर्षा कोथमीर टाकली, कापताना आली कोथमीर. सो हे गाईज, गुड आफ्टरनून, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. भरपूर लेट ब्लॉग चालू केला आहे, तर सध्या तर मी पहिल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर मी काय करतो, माझी तयारी कशी करतात ते दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर चला पटापट मी पहिला तर ना आता एकदम तोंड कसं दिसतं मला ना माहिती, पावडर लावून घेऊ. माझी फेवरेट पावडर आहे ती, नेहमीप्रमाणे खाकी पावडर. खाकी पावडरमध्ये जी पावर आहे ती कशातच नाही, ते अरम लावली लावायची गरज न लागत, डायरेक्ट लावायची अशी साफसूफ साफसूफ. केस माझे सुकले ना, पहिला तर ड्रायल मशीनने सुकून घेऊ केस. पहिला तर ड्रायल मशीन लावून घेऊ. गाईज ही आहे ड्रायल मशीन माझी, जी मला फ्री भेटलेली बाई, गिफ्ट आलेली. रिमझिम पाऊस पडते पोरी कलाव बिगो त्या बिदी मध्ये, रिमझिम पाऊस पडते पोरी कलाव बिगो त्या बिदी मध्ये, कलाव बिगो त्या बिदी मध्ये पोरी येस नाही गो माझे सत्री कला. तर गाईज फायनली रेडी झालो मी, आता पटापट आपल्याला अंडे खायचे आहेत जो मी उकडत ठेवलेत, पटापट खाऊन घेऊ. येजुले सीटला अंडे उकडत ठेवलेत, पटापट घेऊ दे ना. तर गाईज आज मला थोडंसं उठायला लेट झालं म्हणून मी असं डिनर करून घेतलं आहे, तीन अंडे घेतलेत आणि मस्त पैकी पीनट बटर आणि असं घेतलं थोडस प्रोटीनसाठी घेतलंय. चला आता पटापट खाऊन घेऊयात आपण. मजे. तर चला गाईज आता आपण निघत आपल्या शॉप वरती, भरपूर टाइम झालाय, खाल्लंय पिल्लंय डायरेक्ट निघालोय. थोड्याशा दोन तीन ऑफर्स तुम्हाला दाखवणार आहे, रक्षाबंधनच्या अगोदर तुम्ही मागवताय तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये भेटणार आहे. म्हणजे रक्षाबंधनला जे मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे आज, त्यांचा भाव भरपूर जास्त वाढणार आहे. तर चला तुम्हाला जे जे ते दाखवतो तुम्हाला, लेट्स गो. हे कॅमेराला काय झालं माझ्या बघ, पाणी गेलंय त्याच्यात, फिकट दिसतंय, पाणी गेलं म्हणजे त्याच्यावरती पाणी पडलंय का कॅमेऱ्यावरती. तर गाईज जस्ट शॉप मध्ये आलोय आणि सेटअप बघू शकता, विशालने किती मस्त केलं सेटअप, विशाल जाम बारी केलं, तो पण करायचा का आरामात आरामात करा. कस्टमर होता आज, कस्टमर पाऊस आहे ना म्हणून कस्टमर यायला पाहिजे, पावसात भिजून पण आली, कस्टमर बदलापूर बदलापूर वर ना भिजत आली. मी विचार करतो एवढे कसे भिजून भिजून येतात. काय काय घेतलं कस्टमर, फोन वगैरे आपले राहतात का? एक फोन दाखवून हवे, फोन गेले पाचच राहिले, पाचच राहिले. आहे का इकडे फोन? एक तर ठेवला तो, तो खालती तर बोला, तो बोलतो पाच आहेत माझे, पाच दिले, पूर्ण दिले का आता नाही इकडे. तर गाईज कोणाला पाहिजे असेल तर या शॉप वरती, आयफोन एकदम प्रीमियम क्वालिटीचे आणलेत आपण, बघताना फक्त 12,500 आहे आणि फर्स्ट कॉपी असतात. ऍक्च्युली आयफोनचं डिट्टो असते पूर्ण, पण त्याच्यामध्ये जी बी वगैरे एकदम सगळं सेम असतं, 64 GB आणि 3 GB रॅममध्ये असणार. लवकर आपण विजिट करू शकता. एकदम हेवी क्वालिटीचे आपण स्वेट टी शर्ट आणले, हे देखो आपल्या मार्केट लवकर तुम्हाला दिसणार नाही, फक्त एक वेळा मेन स्वेअरवरती दिसतील अडीसाठी. हे बघा बॅक प्रिंट बघू शकता, मी जशी वेअर केली तशीच आपल्याकडे पॅन्ट असणारे बघू शकता, एकदम प्रीमियम क्वालिटी इम्पोर्ट मध्ये येतात बघू शकता. याच्यामध्ये भरपूर कलर आपल्या आयक्रॉमिन्सवरती असे असे कलर भरपूर आहे. हा एक पॅटर्न आहे, हा पूर्ण संपलाय ब्लॅक मध्ये, दुसरा असेल ब्लॅक आपल्याकडे, आणखी आहे का एक ब्लॅक याच्यामधला, या सगळ्या लावून घे ना इकडे म्हणजे पटापट जातील. ब्लॅक पण म्हणजे राहील आपल्याकडे, अँगर वगैरे नाही म्हणून फ्लावर नाही, सगळा माल आतमध्ये आपला जास्त स्टॉक सगळा नवीन नवीन आलेला आहे. फक्त आणि फक्त 700 भेटणार तुम्हाला, ही लवकर लवकर व्हिजिट द्या किंवा होम डिलिव्हरी पण सुद्धा मारू शकता. क्वालिटी प्रीमियम असते, विषय कॉल करून टाकतो आपण ट्रॅक करणार, पावसाळ्यामध्ये भरपूर चालणार ट्रेंडिंग आर्टिकल आहे. आणखी तुम्हाला आता वॉचेस दाखवणार मी थोड्याफार लेडीजच्या,
कोणता पण भाई कोणता पण होस घ्या, त्याच्यावरती एक फ्री घेऊन जावा आपल्याकडनं जर तुम्ही शॉपला येत. तर मंडळी तुम्हाला माहिती आहे ना मी बोललेलो की ऑफर बेस्ट लावणार होता आपण ऐकूया मेन्स वेअरला. रक्षाबंधन पर्यंत तुम्हाला ही ऑफर भेटणार आहे. तर लवकर लवकर तुम्ही व्हिजिट देऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मागू शकता. आपल्या खास करून युट्यूब फॅमिलीसाठी ही ऑफर असणार आहे. तुम्हाला ही वॉच जनरेशन 9 असणार आहे आणि आफ्टर मार्केट तुम्हाला 1300, 1400, 1500 कितीला विकत असणार, म्हणजे 200-300 रुपयाला तुम्हाला प्रॉफिटच भेटणार. ऐकूया मेन्स वेअरनं तू बाय करता याच्यामध्ये एक बघू शकता असा गोल्डन बेल्ट असणार आहे आणि एक वायरलेस चार्जर येतो. वरतून एक पिंक कलरचा एक्स्ट्रा बेल्ट सुद्धा भेटतो तुम्हाला आणि डायल वगैरे बघू शकता. क्वालिटी एकदम प्रीमियम असणार डायलची, बघू शकता अशी डायल वगैरे असणार याच्यामध्ये. आणि याची प्राइस ना आपल्या इथे फक्त आणि फक्त 1199 भेटणार आहे. जर तुम्ही होम डिलिव्हरी मागवताय ते सुद्धा तुम्हाला घरापर्यंत फ्री भेटतात. दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा आणि जनरेशन 9 वॉच तुम्ही मागू शकता. बघू शकता फंक्शन किती सुंदर याच्यामध्ये आहेत आणि जसं हा प्रेस करताय ना तुम्ही बटन, असे वेगवेगळे फंक्शन असणार त्याच्यामध्ये. बघू शकता याच्यामध्ये असे वेगवेगळे फंक्शन असतात याच्यामध्ये. बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीची वॉच असणार आहे. आणि आणखी एक वॉच आपल्याकडे जनरेशन 9 त्याच्यामध्ये वॉच असणार आहे. फक्त बेल्ट आपल्याकडे 7 असणार त्याच्यामध्ये. बघू शकता हे पण तुम्हाला ऑफर मध्ये भेटणार आहे. आता फक्त आणि फक्त 1550 ला तुम्हाला ही वॉच भेटणार आहे. बघू शकता 7 बेल्टची असणार आहे वॉच आणि एकदम हेवी क्वालिटीमध्ये. तुम्ही गिफ्ट वगैरे कोणालाही करू शकता लेडीज साठी. जर तुम्ही मागवताय ऐकूया मेन्स वेअरवरती तर फक्त आणि फक्त 1550 ला भेटणार आहे. तर वाट जास्त बघू नका, लवकर लवकर व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन मागवा. सध्या तर आपण निघूया आता घरी. या 2-3 ऑफर होत्या त्या तुम्हाला मी सांगितलं ऐकूया मेन्स वेअरमध्ये. रक्षाबंधन पर्यंत तुम्हाला ऑफर भेटणार आहे आणि लवकर लवकर फायदा घ्या. रक्षाबंधनला आपण सांगू नाही शकत, रेट जास्त वाढला मार्केटमधला तर आपल्याला रेट वाढवावा लागतो. पण यावेळी आपण रिझनेबल प्राइस मध्ये लावून ठेवला. स्टॉक भरपूर आहे, जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला व्हिजिट द्यायचं आहे किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवता तर 2-3 दिवसापर्यंत तुम्हाला ऑर्डर हातामध्ये भेटून जाईल. आणि खास करून आपला जेन्युइन पेज आहे, काय घाबरायची गरज नाही मित्रांनो. लवकर लवकर व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवा. 2-3 दिवसापर्यंत तुम्हाला ऑर्डर भेटेल. बस आता आपण निघतोय शॉपवरून घरी जायला. ऑलरेडी भरपूर टाइम झाला, 9:30 तर इथंच वाजले आपल्या शॉपवरती. गाडी तिकडे पाठीमागे लागले. आज संडे होता, जिमला पण नव्हतं जायचं, त्याच्यामुळे पूर्ण दिवस मी इथंच घालवला आपल्या शॉपच्या इथे. तर गाईज मी आलो आमच्या शॉपवरती मच्छीच्या, बघूया आईचं काय चाललंय. आता बंद करतो, बंद करायला मदत करू का दादा तुम्हाला? हा शिली मच्छी घ्यायला या, शिली मच्छी 15-20 दिवसाची मच्छी. बाबा ये बघ, हे बघ शिली मच्छी. बारपांत ठेवता ना मच्छी, अजून करणार नसते भाई. एक एक पापलेट बघ कसा आणला आई. आई कितीला आहे? मला दिले का एक? बारका दिले. बरं झालं. बाबा कसा आणलं पापलेट आहेत हे कोलबी. भैयाजी कैसे हो? ठीक आहे. आप कैसे हो? एकदम मौजे में. एकदम मौजे में हम भी हैं. ये बाबा थम चिंबोरी चिंबोरी खरे पानेंची हाय माझी चिंबोरी, मोठी टकोर हाय माझी चिंबोरी, नांगी वासून अंगावर धावली. गाईज भरपूर मच्छी आली आहे, आता लवकर लवकर व्हिजिट द्या दादाच्या शॉपला आणि मच्छी खरेदी करा. आज ना काय मंगळवारी? मंगळवारी उपवास आहेत लोकांना. बुधवारी बी उपवास आहे ना? सगळे उपास. मंगळवार मग तुम्ही आवरी मच्छी का आणून ठेवले? आजमध्ये किती मच्छी आहे? थोडाफार वाहून ठेवले ठेवायला लागतं बर्फान टाकून. मला तुम्ही मच्छी धंदा टाकून देणार होते ना तुला? पहिले सांगतो यो मला मच्छी धंदा टाकून देत होते यार गाईस, माहित आहे. मग मी कपड्यांचा टाकला. बरं झालं बाबा, ऋषिकेश मच्छीवाला असं ओळखला पाहिजे दादा तुला. ऋषिकेश मच्छीवाला हे नावन दादाला ओळखलं पाहिजे. तुम्ही सांगा ओळखला पाहिजे का नाही? याला बरोबर रील ना टाकतायत. मी असं एकदम खतरनाक रील बनवले असते मच्छीच्या, रोजच्या रोज अपडेट दिला असतो तुम्हाला. याला बोलतो तरी पण इंस्टाग्राम वरती मस्त एक अकाउंट घेऊन रोजच्या रोज अपडेट दे, लोकांपर्यंत पोहोचेल मच्छी पण आपली. याला नाही जमत तरी पण मी याला शिकवलं, आता ब्लॉगिंग पण करते भारी. या ह्या साईडला मस्त हलवा आहे, पापलेट आहे. अजून काही ना वाव नाही का दादा? बस आवरच मच्छी ना, आवर मोठा टप आहे का? या गाईज एकदम ताजी मच्छी आहे. कवा आणली आता ही पापलेट? सकाळ. कुठं चल मग दादा तू पण? मी माझी जागवार घेऊन. जागवार चल मग. चल आता निघूया आपण. आई खपली का मच्छी? रेली रे बाबू थोडी बार आली ना उपास गुरी पण माथी रा उपास.
उद्या असेल ना? आज आज का? उपवास असा 8 दिवस. आता मागे 8 दिवस उपवास, आता 8 दिवस उपवास. आली ना होत ना बरं, धंद्याचा पत्ता नाही पहिल्यासारखा. आतमध्ये लावू का गाडी? मी लावू ना. पार्किंग करताना आतमध्ये बाहेर नाही लावीत. तू उतर. जस्ट घरी आलोय आणि झुली तर माहित आहे, फुल एक्सायटेड झाली. चल राहून द्या, चल आतमध्ये. चल नो नो अंगाव नाही, आतमध्ये चल. थांब थांब थांब, नो नो नो. चल चल आतमध्ये, चल आतमध्ये. चल ना, माझ्या अंगाव नको नाही. पाय मार, पाय मारल्यान, पाय मारल्यान तुझा माकून दे. आई आली, आई आली मच्छी उल्या. अरे प्रेम करत तरी तुम्हाला आवडत नाही ती. बघ नाव ठेवले माहित नाही जुलीचा. कोणचा सांग नाव, कोणचा ठेवले जुलीचा? तुला माहित का ठेवले जुलीचा नाव? जुली का आपल्या जवळ जुली होती माहित आहे? आपल्या जवळ जुली होती. पागलच काय तू, आपल्या जवळ जुली नव्हती? हा ती अशी होती ती ना. मग तिचं नाव ठेवला मी होता. तुला ना आठवण? मला आठवण लय वर्ष झाली तिला. हा तिचं नाव जुली होता म्हणून तिचं नाव जुली ठेवले मी. जुलीची आठवण आहे आपली. बघ यार वाईने तुला काढायला लागतं का? आई काढत ना. बघा जाऊन अरे खरोखर मुतली बोल आई शपत जा आता खरोखर. बाबा आम्ही पुसता ये झुले. आता तुला मी सोरली आणि तुम्ही या काय नाल 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 मुताची जाग मुताची जाग मुताची जाग. सॉरी ना, रोजची सवय लागले मला. सॉरी यार. अवरी नालायक कशी तू? तुला सोडली तर तिकडे गेली? हा अरे किती जोरात लागले, जोरशीक लागलेली, जोरशीक लागली बाथरूम होता तिथं. रोजची सवय झाली तुला. हाच मी आता बनवणार कोलबी जे ताईने मला सांगितलं तिच्या पद्धतीने कशी बनवायची. पहिल्यांदा घेतला लसूण ठेसून त्याला पहिलं टाकून घेऊ. थोडासाच घेतला मी, जास्ती नाही. बघ लसूण टाकू पहिला आणि कोलब्या दिले ते नंतर टाकून. एक महिना पाणी नाही आलं तर लय मजा येईल मला. इथे एक दिवस पाणी टाके डोंगरी 8 दिवस पाणी येत नाही. एकदम महिना पाणी झाला पटपट घालून नाही तरी पण पाणी येईल ना आपल्याला. कसं पाणी तो समजा दुसरी डबी दादा लय दिवस भांडणं नाही केली. इजे बरोबर इजे बरोबर कर सुधारले ना भांडणाकडे जात का? तुम्ही भांडणं करा ना, मला कॉन्टेंट भेटत ना. करा भांडण टाकून घेतो मी इकडं. अजून एक राहिली ते सोरी ऐका. काय नका ताईने सांगितलेलं तसंच केलं. मी लसूण बिसून टाकलं पण ताई सारखा दिसत नाही गं. ताईने कोथिंबीर पण टाकलेली. विसरलो रे कोथिंबीर पण टाकायची गं तुला आठवण आहे? कोथिंबीर कापून घेतात ना. मिरची पण टाकू का बाईने? एक टाक ना तू. कोथिंबीर कुठे आहे? आणि आणि इथं उभी रेले इला वाट मना भेटन इला ना भेटणार तिला ना भेटणार. कसा असते जिमवाल्यांचा मजा येते स्वतः बनवायचा मजा येते खरं सांगतो. त्या जाऊन दे तू उसल बनवतो कधी? ती एकदा मी बनवायचं कसं बनवतो पार आम्ही बोटा बेटा चुकाचं साहेब. कसं बनवायचं? एक नंबर. किती वेळा सांगितलं? 2 वर्ष झाली. उसल बनव हो बनवी नाही का? चल आता एक होऊन जाऊ दे. परवा आपली संकष्ट सॉरी बुधवारी संकष्टी आहे तव बनू. अरे इसारलो पण मी कशी बनवायचं परंदा काही इसारलो तुला येतं सगळं तू नाटका करतेस.
तेव्हा आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे कसा रस्सा माझा एकदम घट्ट घट्ट होईल. घाटा मार मॅडम. गोलपी शिजली नाही ना बहिणी, वापस एकदा पाणी टाकायचं असतं. झाकण द्या ना लगेच शिजल. झाकण दिलं शिजत. शिज ग बाय शिज. चला तुम्हाला आजची डिश दाखवतो माझी कशी झाली आहे. हे बघा ताईने जशी सांगितलेली तशीच बनवली. वर्षा कोथमीर टाकली, कापताना आली कोथमीर. या साईडला आई जेवायला बसले. इकडे वहिनी. वहिनी का घेतलं तुम्ही मटण? जोर जे जोर. तुमचीच मजा आली. कांदा पण दे थोडा. कोणाला का ताट? ताट नको, मी त्याच्यानंच खातो आई. मग जस्ट जेवण झालं माझं. मस्त जेवण होतं. मस्त कोलंबी खाली. जेव्हा कोलंबी मटण मिटण खातो जरा बरं वाटतं जेवायला. आणि टेस्टी पण बनवलेली. एवढं काय नाही, फक्त ऑइल नव्हतं त्याच्यामध्ये. मसाला वगैरे थोडं लाईट लाईट टाकलेलं तर मजा येते खायला. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करणार होतो. एकदम छोटासा ब्लॉग झाला कारण की लेट चालू केलेला ब्लॉग. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर काय तुम्हाला जास्त काय करायचं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटायचं नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज.